आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तरुणांनो व्यसन करू नका, कोगनोळी सुरेश चौगले यांचं आवाहन. सांगलीचे सुरेश चौगले कोगनोळीला गेले होते. येथे त्यांनी तरुणांनी व्यसन करू नये, जैन धर्माच्या तत्वावर आल्यास व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते असे विचार मांडले. चिकोडी तालुक्यातील कोगनोळी येथील खडकमाळा येथे शांतीसागर दिगंबर जैन मंदिराजवळ हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील होत्या. निमगोंडा खोत, शीतल खोत, वनिता खोत, कैलास पोमाजे, सौरभ आवटे, विजय भोकरे, कुमार अळते, दीपक कलांजे, महावीर कारंडे पाटील, अक्षय जैन, सचिन चौगले, शांतीनाथ उपाधे, इंद्रजित पाटील, पद्मना वंदुरे, अनिल खोत, शीतल खोत, अभय जिंगणे, संजय पाटील, दीपक कलाजे, अमोल खोत, एल डी चौगले आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील, महावीर खर्डे पाटील, रणार कोगनोळी, पद्मळा खडक. आज 31 डिसेंबर हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस असे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून युवा पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे. या सर्व गोष्टीला कुठेतरी आळा बसावा व आपल्या येणाऱ्या युवा पिढीसमोर एक चांगला आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने धार्मिक कार्यक्रमाचे व व्यसनमुक्ती